सर्व मित्रांना सकाळ राहुल खैरमोडे चॅनलवर मी राहुल आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आंबा लागवड समस्या आणि उपाय सिरीज अंतर्गत केलं जाणार आंबा बागेचं उत्तम असं व्यवस्थापन याच्याबद्दल आपण माहिती घेत आहोत आणि क्रमांक दोनशे तेहतीसच्या या विंटर स्पेशल एपिसोडमध्ये आज आपण सर्वच आंबा उत्पादक शेतकरी बांधवांच्या साठी एका नाविन्यपूर्ण विषयावरती सखोल चर्चा आपण करणार आहोत अर्थातच नोव्हेंबर महिना सुरू आहे सर्व आंबा उत्पादक शेतकरी बांधवांच्या आंबा बागांमध्ये मोहराचं चांगलं सेटिंग व्हायला सुरुवात देखील झालेली आहे याच येणाऱ्या मोहराचं नेमकं व्यवस्थापन कसं करावं याच्याबद्दल आपण आपल्या राहुल खैरमुळे मुळे या युट्यूब चॅनलवरून पन आपण नियमितपणे माहिती देत असतो आणि त्याच अनुषंगानं आजचा हा एपिसोड आपण शूट करतो आहोत आपल्या आंबा लागवड समस्या आणि उपाय ग्रुप क्रमांक सहावर Uh, काल आपले आंबा उत्पादक शेतकरी बांधव सन्माननीय ऋतुराजजी गायकवाड एक महाराष्ट्रातील आंबा उत्पादक आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व यांनी काल या समूहावरती एक प्रश्न उपस्थित केला होता की मोहराचं सेटिंग चांगलं होण्यासाठी तापमान किती असायला हवं हो। त्याच अनुषंगानं आपण आजचा हा छोटासा व्लॉग बनवतो आहोत हो। खरं तर आंब्याला मोहर येणं ही एक तसा विचार केला तर खूप नियोजनबद्ध अशी कृती असते असं म्हणायला हरकत नाही आणि या नियोजनबद्ध कृतीमध्ये निसर्गाचं सुद्धा या ठिकाणी खूप मोठं योगदान असणं खूप गरजेचं असतं आज एकोणीस नोव्हेंबर आज आपण पाठणमधील आपल्या अमराई अॅग्रो बागेमध्ये आपण आहोत आणि नेमकं जर मोहर चांगला यावा यासाठी तापमानाची स्थिती काय असावी याच्याबद्दल जर विचार जर आपण केला तर आपण पाहू शकता सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि यावेळी सह्याद्रीच्या या, या उंच शिखर रांगांच्या मध्ये दाट धुकं आणि चांगली थंडी देखील पडलेली आहे आणि आत्ताचं तापमान जर आपण पाहिलं तर ते जवळजवळ अठरा डिग्री इतकं आत्ता आहे आणि मग मोहर येण्यासाठी हे तापमान किती असावं हो? याच्याबाबत जर आपण जर जर बोलावयाचं झालं तर मी नक्की सांगू शकेन की जर नोव्हेंबर महिन्यामध्ये हिवाळ्याच्या स्थितीमध्ये जर तापमान तापमान रात्रीचं तापमान जर चौदा अंश सेल्सिअस पर्यंत जर खाली गेलं आणि ही स्थिती किमान पुढील एक दोन तीन आठवडे जर चांगली राहिली तर नक्कीच सर्व आंबा उत्पादक शेतकरी बांधवांच्या आंबा बागांमध्ये मोहराचं चा चांगलं सेटिंग झालेलं पाहावयासं मिळतं म्हणजे झाडासाठी मोहर येणं आणि मोहरासाठी चांगली थंडी पडणं हे निसर्गाचं चक्र अतिशय महत्वाचं आहे आणि ही स्थिती मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं किमान दोन ते तीन आठवडे जर चांगली राहिली तर सर्व आंबा झाडांना देखील मोहर चांगल्या पद्धतीनं येऊ शकतो चालू वर्षी थोडीशी पावसाची असणारी जी अनियमितता आहे ह्या अनियमिततेमुळं या, या ठिकाणी अगदी विजय विजयादशमीपर्यंत पाऊस पडला आणि ह्या अनियमित पावसाचा परिणाम यावर्षी मोहराच्या सेटिंगवरती नक्की झालेला पाहावयास मिळतो पाऊस थोडासा लांबल्यामुळं या ठिकाणी मोहर यायला देखील उशीर झाला आणि त्याच पद्धतीनं थंडीला आता नुकतीच सुरुवात झाली आहे त्यामुळं सुद्धा या ठिकाणी थोडासा सर्व महाराष्ट्रामध्ये थोडासा मोहर यायला उशीर झालेला आहे बऱ्याच आंबा उत्पादक शेतकरी बांधवांच्या आंबा बागांमध्ये पालवी देखील आलेली आहे तर अशा स्थितीमध्ये ही थंडी पडणं खूप गरजेची गोष्ट आहे आणि ही जर थंडी चांगल्या पद्धतीनं पडली तर मोहराचं सेटिंग देखील नक्कीच चांगलं होऊ शकतं मागील वर्षीचा विचार करता नोव्हेंबर महिन्यामध्ये सर्व आंबा उत्पादक शेतकरी बांधवांच्या आंबा बागाण्यामध्ये मोहर आला आणि दुर्दैवानं मागील वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये जो पाऊस पडला या पावसाच्या परिणामामुळे या ठिकाणी मागील वर्षीसुद्धा सुद्धा तोंडाला आलेलं फळ या ठिकाणी बऱ्याच शेतकरी बांधवांच्याकडून या ठिकाणी गेलं तर चालू वर्षी त्या तुलनेमध्ये पावसामध्ये जरी अनियमितता असली तरीचसुद्धा या ठिकाणी थंडीची पडलेली ही चांगली थंडी आणि रात्रीचं या ठिकाणी असणारं चौदा ते पंधरा अंश सेल्सिअसपर्यंतचं तापमान या मोहरासाठी खूप पोषक आहे ही स्थिती नक्कीच पुढच्या काही कालावधीत राहिली आणि अनियमित पावसापासून जर या मोहराचं संरक्षण झालं तर नक्कीच चांगल्या प्रकारची फळधारणा याही वर्षी सर्व शेतकरी बांधवांच्याकडे होऊ शकते तर आंबा मोहरासाठी थंडेचं असणारी आवश्यकता आणि ही तापमान याच्याबाबतची माहिती आपण आजच्या व्लॉगमध्ये शेअर केली मी आशा करतो आपल्या सर्व शेतकरी बांधवांना हा व्लॉग नक्की आवडला असेल धन्यवाद